ओम नमः शिवाय। जन्म हा अखेरचा। श्री सिद्धांत शिखामणी ग्रंथावरील आशीर्वचने। श्री काशी विश्वाराध्य ज्ञान सिंहासनाधीश्वर काव्य सर्वदर्शन तीर्थ वेदांतचार्य विद्यावारिधी विद्यावाच स्वती श्री 1008 जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी की जय। जंगमवाडी मठ श्री क्षेत्र काशी। आशीर्वचन 90 दीक्षागुरु स्थल 8। जिज्ञासु सद्भक्तांनो, आज तुम्ही शिवाचाराबद्दल सांगणार आहोत। शिवाचार हा एक महत्त्वाचा आचार होय। प्रपंच शिवाला पाहणे, शिवभावने राहणे आणि शिवाला सर्वोत्तम मानणे याचेच नाव शिवाचार आहे। जर आपल्या इष्टदेवतेला सर्वोत्तम मानले नाही तर आपली भावना विचलित होते। आपल्या इष्टदेवतेवरच भक्ताची दृढ भावना राहावी यासाठी हा आचार सांगितला आहे। ईशावास्य उपनिषेदात म्हटले आहे, हा प्रपंच कोणाचा आहे आणि प्रपंचात काय आहे, या दोन प्रश्नांचीच या उपनिषेदाची सुरुवात झाली आहे। आपल्याला दिसणाऱ्या प्रपंचात ईश्वरच भरून राहिलेला आहे, कणाकणात तोच व्याप्त आहे। अशा सर्वव्यापक शिवतत्वाचे भक्तिपूर्ण भजन आपण केले पाहिजे आणि त्याच्या कृपेने मिळालेल्या सांसारिक वस्तूवरील ममत्वाचा त्याग केला पाहिजे। अहंकार आणि ममत्व हीच बंधनाची कारणे होत। मनुष्य जेव्हा बोलतो तेव्हा सर्वप्रथम त्याचा अहंकार प्रकट होतो, नंतर ममत्व व्यक्त होते। पहिल्यांदा मी, त्यानंतर माझे। जर मीच नसेन तर माझेला काही अर्थ राहणार नाही। जर मी असेन तर माझे पदार्थ व्यक्ती इत्यादी असतील। देवघरात नंदादीप तेवत असतो, त्याची एक ज्योत असते आणि तिचा प्रकाश देवघरात भसरलेला असतो। अहंकार मी म्हणजे ज्योत आणि ममत्व माझे म्हणजे प्रकाश। अहंकाराच्या अवतीभोवती ममत्व पसरलेले असते। आपण जिथे बसलेला असतो तिथे आसपास आपले ममत्व पसरलेले असते। एखादा सर्प अंगाचे वेटो घालून त्याच्यावर फणा काढून बसतो, त्याप्रमाणे आपल्या अवतीभोवती ममत्व पसरून त्याच्या मध्यावर आपला अहंकार बसलेला असतो। आपण मोठे घर बांधतो, त्यातल्या एका खोलीत एका खुर्चीवर आपण बसलेला असतो। आपण संपूर्ण घरभर बसू शकत नाही, परंतु आपले ममत्व मात्र संपूर्ण घरभर पसरलेले असते। हे घर माझे आहे, तुम्ही घरातल्या एका कोपऱ्यात बसाल, परंतु तुमचे ममत्व अवघे घर व्यापून टाकते। तुमचे नातलग तुमची मालमत्ता इतर अनेक गावात असेल, परंतु तुम्ही जरी तुमच्या घरात एके ठिकाणी बसलेला असला तरी तुमची ममत्व मात्र तुमच्या नातलगाना आणि मालमत्तेला व्यापून राहते। अहंकार आणि ममत्व यांच्यामुळे जीवात्म्याचे कल्याण होत नाही। या दोहोमुळे जीवात्म्याला वारंवार जन्म घ्यावा लागतो आणि मृत्यू देखील पत्करावा लागतो। अहंकार आणि ममत्व दूर करण्यासाठीच आपल्या आचार्यांनी शिवाचार सांगितला। जो शिवभक्त निष्ठेने शिवाचार पाळतो त्याची अहंकार ममत्वापासून सुटका होते। शिवाचारांचे 16 प्रकार सांगितले आहे। उपभोग्य वस्तूंना संस्काराने शुद्ध करून त्या शिवाला अर्पण करून शिवाचा प्रसाद म्हणून स्वीकार करणे हाच शिवाचार होय। हे 16 पदार्थ कोणते आहेत, त्याची शुद्धी कशी करावी याविषयी येथे विवेचन करायचे आहे। पहिला प्रकार आहे द्रव्य शुद्धी। फलमुलांदीना भस्म प्रोक्षणेने शुद्धीकरण द्रव्य शुद्धी। तुम्ही बाजारातून भाजी फळे आदी पदार्थ आणता, ती आणल्याबरोबर खाऊ नयेत। काही लोक बाजारात फळे घेतल्यावरती खात खातच घरी येतात। घरी येण्यापूर्वी अर्धी पिशवी रिकामी होते। शिवाचार सांगतो की बाजारात फळे खाऊ नये, ती घरी आणावीत, स्वच्छ धुवावीत, अत्यंत भक्तीने त्यावर भस्म प्रोक्ष करून ती शिवाला अर्पण करावीत, नंतर खावीत। त्यालाच द्रव्यशुद्धी म्हणतात। तुम्ही तुमच्या शरीरावरचं भस्म प्रोक्ष करीत नाही तर फळावर कधी करणार? स्नान झाल्यावर पूजा करण्याआधी भस्मोद्दलन करावे असे शास्त्रात सांगितले आहे। भस्मोद्दलनानंतर भस्मस्नान, त्रिपुंड धारण करून जसे आपले शरीर आपण शुद्ध करून घेतो तसे आणलेल्या वस्तूवर भस्म शिपडून त्या वस्तू शुद्ध करून घेण्याची आपल्याकडे परंपरा आहे। अलीकडे लोकांना या आचाराचा विसर पडलेला आहे, त्यामुळे वस्तू कशी शुद्ध करावी हे त्यांना माहीत नसते। प्रकृतीने सहज उत्पन्न केलेले पदार्थ म्हणजे प्राकृतिक पदार्थ होय, ते तसेच सेवन करणे हे दीक्षावंत वीरसेवासाठी योग्य नव्हे। जे दीक्षा घेऊन सुसंस्कृत झाले आहेत त्यांना खाण्यापिण्याचे पदार्थ देखील शुद्ध करूनच सेवन केले पाहिजे। म्हणून बाजारातून आणलेली फळे स्वच्छ धुवून त्यावर भस्म प्रोक्षण करून त्यानंतर ती खावीत। भस्म प्रोक्षण केल्यामुळे काय होते? भस्म प्रोक्षण केल्याने तो पदार्थ परमात्म्याचा होतो। भस्म हे भगवान शिवाला अत्यंत प्रिय असलेले चिन्ह आहे। पदार्थाला भस्म लावले की तो पदार्थ शिवाचा होतो। शरीरावर भस्मधारण केल्यानंतर शरीर शिवाचे होते। त्याप्रमाणे अशा प्रकारे तो पदार्थ शिवाचा झाल्यामुळे त्यावरील आपले ममत्व नष्ट होते। क्षेत्रस्य चतुष्कोणे नंदी मुद्रा
करा की तशी लान्यस करण क्षेत्र शुद्धी। जेव्हा तुम्ही एखादी भूमी शेतीसाठी किंवा घर बांधण्यासाठी खरेदी करता तेव्हा तिच्या चारही कोपऱ्यावर ज्यावर शिवलिंग व नंदी कोरलेले आहेत अशा दगडांची स्थापना करावी। अलीकडे ही परंपरा मठ आणि मंदिरे बांधताना पाळली जाते, सामान्य माणसे ती पाळत नाही। चार दगडाच्या मधली भूमी ही शिवाची असे समजून त्या ठिकाणी आपण घर बांधावे अथवा शेती करावी। शेती करताना देखील ही शेती शिवाची असून ती शिवाने आपल्याला उपभोगासाठी दिलेली आहे अशी भावना ठेवावी, याला क्षेत्रशुद्धी असे म्हणतात। घरस्य महाद्वारे शिवलिंगाकन ग्रहशुद्धी। घराच्या प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला एकीकडे शिवलिंग आणि दुसरीकडे नंदी याचे चित्र अंकित करावीत। घरी येणाऱ्यांना हे शिवभक्ताचे घर आहे असे समजले पाहिजे। जुन्या काळी अंगणात सडा घालून त्यावर सुरेख रांगोळी रेखून दाराला भस्म लावून त्याची पूजा करीत असत। शरीरावर लिंगधारण भस्म धारण करावे, त्याप्रमाणे ज्या घरात आपण राहतो त्या घरालाही लिंगधारण भस्म धारण करावे। त्यामुळे घर आपले नसून शिवाचे घर मंदिर आहे अशी भावना मनात उत्पन्न होते आणि घरावरील ममत्व नष्ट होते, त्याला ग्रहशुद्धी म्हणतात। भोजन पान उपयोगी पात्र शव्यपी शिवलिंगाकन भांड शुद्धी। घरातील भांड्यावर आपण आपले नाव घालतो हे माझे अशी भावना त्यामागे असते। कुणाला भेट म्हणून जेव्हा आपण भांडे देतो तेव्हा त्यावरही आपण आपले नाव घालून देतो। आमक्याची थमक्याला सप्रेम भेट। तुमच्या मित्रांना भांड्यावर नाव घालून भेट देता ते ठीक आहे, परंतु गुरुजनांना देताना मात्र त्यावर नाव घालू नये। त्यावर केवळ गुरुचेच नाव घालून गुरुला द्यावे। एखाद्या मठाला अथवा मंदिराला जर भांडे दान करायचे असेल तर त्याच्यावर त्या मठाचे किंवा मंदिराचे नाव घालून आपले नाव गुप्त ठेवावे। गुप्तदानाचे मोल अधिक मानले जाते। शास्त्रात म्हटले आहे धर्म शरती कीर्तनात, दुसऱ्यांना सांगितल्यामुळे पुण्य पापाचा क्षय होतो। आपले पुण्यकर्म आपण दुसऱ्यांना सांगत सुटतो, परंतु आपले पापकर्म मात्र आपण कोणालाही सांगत नाही, ते लपवून ठेवतो। जे तुम्ही दुसऱ्यांना सांगाल त्याचा क्षय होईल आणि जे तुम्ही लोकांना सांगणार नाही ते तुमच्याजवळ कायम राहील। तुम्ही लोकांना फक्त पुण्य सांगता म्हणून तुमच्या पुण्यकर्माचा नाश होतो। पाप कुणाला सांगत नाही म्हणून ते तसेच तुमच्या आत साठून राहिलेले असते। म्हणून पुण्य सांगू नये पाप सांगावे। खरे तर घरातील भांड्यावर आपले आपल्या वडिलांचे अथवा नाव घालू नये, परंतु हे या काळात शक्य नाही आहे। म्हणून ज्या भांड्यात अन्न शिजवायचे असते त्या भांड्याला भस्म लावून त्याच्या आत ओम आणि पंचाक्षर मंत्र लिहून मगच त्यात अन्न शिजवावे। त्यामुळे ते अन्न शिवार्पित होते आणि प्रसादरूप होते। ज्या थाळीत तुम्ही जेवता त्या थाळीला देखील भस्म लावण्याची प्रथा आहे। खाण्यापिण्याच्या भांड्यावर नंदीसहित शिवलिंग अंकित करणे याला भांड शुद्धी असे म्हणतात। गवा भक्षभूत तृणस्य भक्ष प्रोक्षण तृणशुद्धी। तुमच्या घरात गाय असेल तर तिच्यासमोर रानातून गवत आणून तसेच टाकू नये, ते देखील शुद्ध करून घ्यावे, याला तृणशुद्धी म्हणतात। यावरून आचारात किती बारकावेत हे ध्यानात येईल। आपल्या संप्रदायात आचाराचे काटेकोरपणे पालन करणारे शिवाचार्य पट्टाधिकारी होऊन गेले। स्वामीचा स्वयंपाक करण्यासाठी जर एखादा मनुष्य तयार झाला तरी त्याला स्वामी 40 दिवस स्वयंपाक करू देत नसत। स्वामी स्वतः स्वयंपाक करून त्यास जेवकाला 40 दिवस भोजन घालत, त्यानंतर मात्र सेवकाने शिजवलेले अन्न स्वामी ग्रहण करीत। हा प्रकार तुम्हाला उलटा वाटेल, कारण येथे गुरु शिष्याची सेवा करताना दिसतो। या कृत्याचा उद्देश कोणता तो स्पष्ट आहे। सेवा करायला आलेला शिष्य कोणते संस्कार घेऊन आला, त्याने आतापर्यंत काय काय खाल्ले असेल, खाल्लेल्या अन्नामुळे त्याचे शरीर आणि मन कसे घडले असेल हे आपल्याला माहीत नसते। म्हणून 40 दिवसपर्यंत त्याला स्वतः शिजवलेले अन्न खायला घालून स्वामी त्याच्या ध्येय मनात अनुकूल परिवर्तन घडून आणतात आणि नंतरच त्याच्या हातचे अन्न सेवन करतात। शरीरातल्या रक्तबिंदूत परिवर्तन होण्यासाठी 40 दिवस लागतात। आज खाल्लेल्या अन्नाचे 40 दिवसानंतर रक्तादी सप्तधातूत रूपांतर होते असे आयुर्वेद शास्त्र सांगते। त्यामुळे स्वामी 40 दिवसपर्यंत त्यांची सेवा करायला आलेल्या सेवकाला स्वतः केलेले अन्न खायला घालून त्याची सेवा करीत असत। आचारातील सूक्ष्मता कळावी यासाठी हे उदाहरण सांगितले आहे। गाईचे दूध आपल्याला प्याय
प्यावे लागते, म्हणून ती जे गवत खाते ते गवत देखील शुद्ध करायला पाहिजे. तिने दूषित चारा खाल्ला तर तिचे दूध दूषित होईल, आणि ते दूषित दूध आपण प्यालो तर त्यामुळे आपले शरीर मन दूषित होईल. एवढा सूक्ष्म विचार आपल्या आचार्यांनी करून ठेवला आहे. म्हणून आपल्या आसपास जे पशु वावरतात त्यांचे खाद्यपदार्थ शुद्ध करून घेतले पाहिजे, अर्थात त्यावर भस्म प्रोक्षण केले पाहिजे. यालाच तृणशुद्धी म्हणतात. भस्म प्रेक्षित काष्ट परिग्रहण काष्टशुद्धी. चुलीत घालायची लाकडे भस्म शिंपडू शुद्ध करणे याला काष्टशुद्धी असे म्हणतात. शिवभक्ताने बनवून दिलेला विडा खाणे अथवा इतर कोणी दिलेला विडा शुद्ध भस्म शिंपडून शुद्ध करून खाणे याला विटिका शुद्धी म्हणतात. शिवदीक्षा घेतलेले अन्न ग्रहण करणे याला पाकशुद्धी असे म्हणतात. म्हशीचे दूध दही ताक तूप टाळून केवळ गाईचेच दूध दही ताक तूप खाणे याला रसशुद्धी म्हणतात. म्हैस इत्यादी पशु तामसी असतात, परंतु गाय सात्विक आणि तिच्या देहात देवतांचा निवास असल्यामुळे पवित्र मानली जाते. म्हणून गाईचेच दूध इत्यादी सेवन करावे. यानंतर भवशुद्धी. भव म्हणजे जन्ममरण. जन्ममरणाला कसे शुद्ध केले जाते? वारंवार जन्म आणि मृत्यू जीवात्म्याला भोगावे लागतात. कर्म हे जन्म मृत्यूचे कारण आहे. कर्माचे अनेक प्रकार आहेत. काम्य कर्म, निष्काम कर्म, निषिद्ध कर्म. शास्त्रात सांगितलेले कर्म हे विहित कर्म होय. विहित कर्माचे काम्य आणि निष्काम असे दोन प्रकार होतात. शास्त्रविहित कर्मे निष्काम भावनेने करावीत. फळाची अपेक्षा न ठेवता निष्काम भावनेने शिवपूजा करावी असे शास्त्रात सांगितले आहे. कर्म केले तर त्याचे फळ का मागू नये असे आपल्याला वाटते, परंतु जो मागतो त्याला कमी मिळते आणि जो मागत नाही त्याला अधिक मिळते. तुमच्या घरात एखादे मूल सारखे खाऊ मागणारे असेल तर तुम्हाला त्याचा राग येतो. जे मूल खाऊ मागत नाही त्याला तुम्ही आपण होऊन देता. तसे जो भक्त भगवंताजवळ जाऊन मागत बसतो त्याच्यावर भगवंत रुष्ट होतात. करण्यापेक्षा हा मागतोच अधिक असे त्याला वाटते. काही मुले अशी असतात की त्यांना काम सांगण्याआधी त्यांच्या हातावर खाऊ ठेवावा लागतो, मग ती काम करतात. तर काही मुले अशी असतात की ती काम करून गप्प बसतात. त्यांच्यावर खुश होऊन तुम्हीच त्यांना काहीतरी देता. आधी देणे आणि नंतर देणे यात फार अंतर असते. आपण आधी देतो तो न्याय इलाज म्हणून आणि नंतर देतो ते खुश होऊन. जे संतोषाने मिळते ते सुखदायक असते आणि जे नाराजीने मिळते ते घेणाऱ्याला आणि देणाऱ्याला दुःखदायक ठरते. म्हणून भगवंताला काही मागू नये. तुम्हाला काही द्यायचे किंवा द्यायचे घ्यायचे हे तुमच्यापेक्षा भगवंतालाच अधिक ज्ञात असते. मागितले तर फसगत होते आणि मागितले नाही तर त्याची असीम कृपा लाभते. मृत्यूलोक ही कर्मभूमी आहे. येथे प्रत्येकाला कर्म करावेच लागते. कर्म केल्याशिवाय कुणी जगू शकत नाही. सकाम भावनेने कर्म केले तर त्यामुळे जन्म मृत्यूचे रहाट गाडगे सुरू होते, परंतु निष्काम भावनेने कर्म केले तर ते कर्म पुनर्जन्माचे कारण ठरत नाही. निष्काम भावनेने कर्म करणे यालाच मुखशुद्धी म्हणतात. सर्वभूत दयालू तत्वभूतशुद्धी. सर्व प्राणीमात्राविषयी दयाभावना असणे. दयाभावना नसेल तर आपल्या हातून प्राण्यांची हिंसा घडू शकते, त्यांचा अपमान होऊ शकतो. जसा आपला प्राण आपल्याला प्रिय असतो तसाच प्रत्येक प्राण्याला देखील स्वतःचा प्राण प्रिय असतो. आपल्याला प्रतिष्ठा हवी असते तशीच ती प्रत्येक प्राण्यालाही हवी असते. कुणालाच अपमान नको असतो, कुणालाच मरण नको असते. ज्याच्या मनात दया नांदत नाही असा निर्दयी मनुष्य कुणाची हत्या करू शकतो, अपमान करू शकतो. अपमान करणे आणि हत्या करणे हा अधर्म होय. म्हणून कुणाचा अपमान हत्या न करणे, प्राणी मात्राविषयी दयाभाव बाळगणे याला भूतशुद्धी म्हणतात. प्रत्येकाला मनात भावना असते. सद्भावना आणि दुर्भावना असे भावनेचे दोन प्रकार आहेत. एखाद्याने शुभ चिंतन करणे ही सद्भावना, तर एखाद्याचे अशुभ चिंतन करणे ही दुर्भावना. माणसाच्या मनात दुर्भावनाच अधिक असते, सद्भावना कमी असते. दोन मित्र होते, ते एकमेकापासून जेव्हा दूर राहत होते तेव्हा त्याचे संबंध प्रेमाचे होते. नंतर त्यांनी एकमेकाच्या शेजारी घरे बांधली आणि त्यांच्यातले प्रेम संपले. लहानसहान कुरबुरे होऊन मोठे भांडण झाले. ते एकमेकांचे वैरी झाले, स्पर्धक झाले, एकमेकांना पाण्यात पाहू लागले. त्यांच्यापैकी एक तपश्चर्या
तपश्चर्याला गेला म्हणून मग दुसराही तपश्चर्याला जाऊन बसला. दोघांची तपश्चर्या चालू झाली. पहिल्यावर भगवान शिव प्रसन्न झाले. त्याच्यासमोर प्रकट होऊन म्हणाले, वत्सा मी तुझ्यावर प्रसन्न झालो, वर माग. त्याने हळूच एक डोळा उघडला. तो म्हणाला, भगवान तुम्ही प्रथम माझ्याकडे आलात की त्याच्याकडेही जाऊन आलात? नाही वत्सा, मी प्रथम तुझ्याकडे चालो, भगवान म्हणाले. भगवान तो आनंदून म्हणाला, मग काही हरकत नाही, पण आता तुम्ही प्रथम त्याच्याकडे जा आणि तो ते मागेल तेच मला दुप्पट द्या. शिव भगवान दुसऱ्या माणसासमोर प्रकट झाले. त्याने डोळे उघडून पाहिले आणि त्यांना तोच प्रश्न विचारला, तुम्ही त्याच्याकडे आधी गेला होतात काय? होय, भगवान म्हणाले, पण त्याने तू जे मागशील त्याच्या दुप्पट मला दे असा वर मागितला आहे. त्याने मनाशी विचार केला की जर आपण कोणतीही चांगली वस्तू किंवा पैसे मागितले तर आपल्या प्रतिस्पर्ध्याला त्याच्या दुप्पट मिळणार, मग आपल्या तपस्येचा उपयोग काय? आपण असे काही मागावे की त्यामुळे त्याचा दुप्पट तोटा झाला पाहिजे. तो ईश्वराला म्हणाला, भगवान मला एका डोळ्याने आंधळा करा, मला एका हाताने लुळा करा आणि एका पायाने लंगडा करा, तथास्तु असे म्हणून भगवान अंतर्दान पावले. हा एक डोळ्याने आंधळा झाला तेव्हा त्याचा प्रतिस्पर्धी दोन डोळ्याने आंधळा झाला. याचा एक हात गेला तर त्याचे दोन्ही हात गेले. याने एक पाय गमावला तर त्याचे दोन्ही पाय गेले. अशा प्रकारे आपल्या प्रतिस्पर्ध्याला त्याने आंधळा लुळा लंगडा करून ठेवले. दोघेही दुःखी झाले. हे कशाचे फळ आहे? तर दुर्भावनेचे. भगवंत प्रसन्न होऊनही त्याने सुख मिळवले नाही. आपल्यापेक्षा दुसरा कुणी सुखी होऊ नये, तो आपल्यापेक्षा खालच्या स्थानावरच राहावा अशी दुर्भावना मनात ठेवली तर तुम्हाला सुख मिळणार नाही आणि दुसऱ्यालाही सुख मिळणार नाही. म्हणून सतत शिवचिंतन करावे ही सद्भावना होय. यालाच भावशुद्धी असे म्हणतात. यानंतर मार्गशुद्धी. मार्गावरून चालताना विचारपूर्वक सांभाळून पावले टाकावीस असा शास्त्राचा आदेश आहे. मार्गावर कितीतरी जीवजंतू असतात, आपले त्यांच्याकडे लक्षच नसते. बरेच लोक मोठ्या मोठ्या जीवांना गाडीच्या चाकाखाली चिरडतात, तिथे लहानसहान जीवजंतूची दखल कोण घेतो? परंतु प्रत्येक जीवाला जगण्याचा नैसर्गिक अधिकार आहे. म्हणून मार्गावरून चालताना चुकूनही एखादा जीवजंतू आपल्या पायाखाली चिरडू नये, इतक्या सावधपणे चालले पाहिजे. यालाच मार्गशुद्धी म्हणतात. कालशुद्धी म्हणजे अगदी पहाटे उठून स्नान वगैरे उरकून प्रसन्न चित्ताने शिवपूजा करणे. परंतु तुम्ही असे काही करत नाही. तुम्हाला उठल्याबरोबर खायला हवे, प्यायला हवे. काही लोक तर दात स्वच्छ न करतात खात पित असतात. आपल्या अनियमित वागण्यामुळे अनेक आजार उत्पन्न होत असतात. दंतधावन करून स्नान करून इष्टलिंग पूजा केल्यानंतरच आपण इतर कामाला लागले पाहिजे. यानंतर वाकशुद्धी सांगितली आहे. ईश्वराने माणसाला जीभ दिली आहे, ती कुणाला शिव्या देण्यासाठी नव्हे तर ओव्या गाण्यासाठी, खरे बोलण्यासाठी, गोड बोलण्यासाठी. आपली जीभ जेवढी मऊ असते तेवढीच आपली वाणी देखील मृद्यू असावी. ज्याचे जीवन मृद्यू असते तो दीर्घजीवी ठरतो. एकदा गुरु शिष्याला मृद्यू जीवनाबद्दल समजावून सांगत होते. माझ्या मुखात काय दिसते ते पहा, असे शिष्याला सांगून त्यांनी आपले तोंड उघडले. शिष्याने त्यांच्या तोंडात पाहिले. गुरु म्हातारे होते, त्यांच्या मुखात एकही दात नव्हता. गुरुने विचारले, काय आहे माझ्या मुखात? तुमच्या मुखात फक्त जीभ आहे, दात नाहीत, शिष्याने उत्तर दिले. जन्मल्याबरोबर आधी जीभ असते की दात? गुरुने विचारले. दात, तो म्हणाला. जन्मल्याबरोबर आपल्याला जीभ असते, दात नसतात. ते नंतर काही महिन्यांनी येतात, दात नंतर येतात आणि अगोदर पडतात. तर जीभ मात्र आधीपासून शेवटपर्यंत असते. याचे कारण कोणते? तर जिभेत मृद्यूपणा असतो, दातात मृद्यूपणा नसतो. जो कोणी भेटेल त्याच्याशी ते भांडत बसतात. तोंडात जे काही पडेल त्याच्याशी पहिल्यांदा भांडण करतात ते दातच. दात जेव्हा त्याचे पूर्ण चूर्ण करतात तेव्हा जीभ ते हळूच उचलून पोटात ढकलते. दात एखाद्या मिक्सरप्रमाणे काम करतात. प्रत्येक कठीण वस्तूशी दातच झगडतात. काही लोक शर्यत लावून दगड देखील खातात, म्हणून दात लवकर पडतात. जो कठोरपणे वागतो तो लवकर संपतो, पण जो मृद्यूपणे वागतो तो दीर्घजीवी ठरतो. अशा मृद्यूजीवेने आपल्या लोकांशी मृद्यू बोलावे यालाच वाकशुद्धी म्हणतात. आसने शयने आणि गोष्टा सर्वत्र सर्वदा सद्भक्त सांगत्य जनशुद्धी. जनशुद्धी हा शिवाचारातील शेवटचा आचार होय. ज्याचे संस्कार विचार आपल्यासारखे आहेत अशा लोकांच्या संगतीत राहणे म्हणजेच जनशुद्धी होय. ज्याचे विचार आपल्याशी जुळत नाहीत त्याच्याशी जर आपण व्यवहार ठेवला
ठेवला तर भांडण होण्याचा संभव असतो. अशा प्रकारे शिवाचार्यात सांगितलेले प्रत्येक आचार नीट समजावून घेऊन त्याप्रमाणे वागावे. शक्य होईल तेवढा शुद्ध व्यवहार ठेवावा. त्यामुळे जीवन शिवमय होईल. प्रत्येकाने जीवन शिवमय करणे हाच शिवाचाराचा उद्देश होय. तुम्ही सर्वांना शिवाचाराचे पालन करावे. सर्वांनी शिवाचाराचे पालन करावे एवढे सांगून आजचे आशीर्वचन पूर्ण करीत आहोत. ओम शांती शांती शांती.